राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून सर्वत्र त्यांचा जाहीर निषेध आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता केली जाते. याच अनुषंगाने महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यपालांचा जाहीर निषेध आणि जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. याप्रसंगी पक्षातर्फे महाराष्ट्र वाहतूक सेना दक्षिण रायगड जिल्हा युवा सेना अधिकारी चेतन पोटफोडे उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे महिला तालुका संघटिका वर्षा कालप शहर संपर्क प्रमुख विजय तांबट यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा या राज्यपालाकडून वारंवार अपमान केला जातो. काही शब्द वापरले जातात. या राज्यपालाला या महाराष्ट्राच्या मातीतलं काही देणं घेणं नाही किंवा महाराजांचा इतिहासही माहीत नाही. अशा पद्धतीने तो वारंवार ज्या पद्धतीने महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करतो याचा आम्ही या महाड शहर आणि महाड तालुका शिवसेना युवा सेना यांच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो आहे. अशा प्रकारच्या या व्यक्तीला खरं तर एवढ्या मोठ्या पदावर राहण्याची पात्रतासुद्धा नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींमध्ये आणि नागरिकांमध्ये संताप उसळलेला आहे. एकदा झालं दोनदा झालं असं वारंवार जर अशा व्यक्तींकडनं होत राहिलं तर मात्र महाराष्ट्राचे जनता शिवप्रेमी आता शांत बसणार नाही. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे महाड रायगड.